नाशिकमध्ये एकाच इमारतीमध्ये चार बंद घरात चोरी झाले. चोरट्यांकडून सोन्यासह लॅपटॉप आणि साहित्य लंबास करण्यात आलंय. चोरट्यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे. या संदर्भातली मोठी अपडेट आता समोर येते. नाशिकमध्ये एकाच इमारतीमध्ये चार बंद घरात चोरी झालेल्या चोरट्यांकडून सोन्यासह लॅपटॉप आणि साहित्य देखील लंपास करण्यात आलेलं आहे. चोरट्यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू. या ठिकाणी सगळ्या बाहेरच्या कड्या लावलेल्या होत्या आणि ते चोर कधी आले काय आले लक्षात आलं नाही. मी पार्किंग वरती बसलेलो होतो गॅलरीत, पण मग ते कड्या कधी लावल्या आणि ते चोर कसे आले याचं काही लक्षात आलं नसल्या कारणामुळे वरच्या चार घरांच्या चोऱ्या झाल्या. रात्रीच लक्षात घालायला पाहिजे, गाडी फिरवायला पाहिजे. लोकांच्या चोऱ्या होत्या ठेव होतात, त्यामुळं त्यांच्याकडे मग थोडंसं त्यांनी इकडं लक्ष टाकायला पाहिजे. इकडं जास्त बेकारी वाढलेली, या मोहल्ल्यांकडे इकडं जास्त बेकारी झालेली. पोलिसांनी 2 वाजता 3 वाजता 4 वाजता 5 वाजतापर्यंत बा दहशत घालीत राहावा, गाडी फिरवीत राहावा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.